आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहू. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. आदिलगीन शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, तसेच आंतरजिल्हा बदल्याविषयी 27 ऑक्टोबर 2023 पत्र पण निर्गमित झालेलं आहे. पाहूया सविस्तर. 29 ऑक्टोबर 2023 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाच्या आंतरजिल्हा बदली 6वा टप्पा नवीन भरतीपूर्वी राबवण्यात येईल असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी दिले. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्याचा विषय लोकमध्ये लावून धरला होता. मुंबई येथे सोमवारी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नाबाबत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील शिक्षक संघटनांनी बैठक झाली. शासन बदलीचा 6वा टप्पा राबवत आहे. 2022 ऑनलाईन अर्ज केलेल्या शिक्षकांचीच विचार यात केला जाणार आहे. राज्यभरातील शिक्षकांच्या बदल्यांचा टप्पा पूर्ण झाल्याची माहिती ग्रामविकास विभाग देत असल्याचे शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष विठ्ठलवाड, राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी यावेळी लक्षात जाणून दिले. स्वतःच्या जिल्ह्यात रिक्त पदे नसल्याने 2022 अनेक शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज केला नव्हता. काहींना शेजारच्या जिल्ह्यात रिक्त पदे असल्याचे तो पर्याय दिला. त्यामुळे नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचे तातडीने 6वा टप्पा राबवावा अशी मागणी करण्यात आली होती. जिल्हा परिषद आंतरजिल्हा बदलीबाबत 27 ऑक्टोबर 2023 पत्र निर्गमित. 2022 बदली प्रक्रियेमधील प्रतीक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्याबाबतची कारवाई सुरू करण्याच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील बिंदू नामावली तयार करण्याची प्रक्रिया बदली पोर्टलवर अपलोड करण्याची कारवाई सर्व जिल्हा परिषद यांनी कोणत्याही परिस्थितीत 28/10/2023 29/10/2023 या कालावधीमध्ये पूर्ण करावी. हे महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण बघितलेले आहे. बदल्याविषयी 27 ऑक्टोबर 2023 हे पूर्ण बिंदू नामावलीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. बदल्याविषयी हे परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.